नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जोशी सांगवी या ठिकाणी शेख वसीमा महबूब शेख या विद्यार्थिनीने दारिद्र्य आणि कठीण परिस्थितीवर मात करून एमपीएससी परीक्षेत खुल्या प्रवर्गातून महिलांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. मूल मजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाचं चीज करणाऱ्या वसीमा यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. वसीमाच्या घरात एकूण 6 भावंड, यामध्ये 4 बहिणी आणि 2 भाऊ आणि आई वडील. वडिलांचं मानसिक आरोग्य पहिल्यापासूनच बरं नसल्याने त्यांच्याकडून कोणतंही काम होत नव्हतं. त्यामुळे मग वसीमाची आई मोल मजुरी करून लोकांच्या शेतात मजुरी करून घर सांभाळायच्या. मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवून आईला मदत करायचा. घरात ना लाईटची सुविधा ना पाणी वेळेवर यायचं. शाळेत जाणाऱ्या वसीमाला आपल्या परिस्थितीत बदल करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. त्यातच शाळेतील शिक्षकांची स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन मिळाल्याचं वसीमाने सांगितलंय. 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आजोळी बासुटी या ठिकाणी राहून कंधार येथे 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर मुक्त विद्यापीठात बीएचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या अडचणींवर मात करून वसीमाने उपजिल्हाधिकारी पद मिळवलंय. लागले वेळातला वेळ काढून मी अभ्यास केला आणि 2019 ज्या राज्यसेवा परीक्षा होती त्यातून मला राज्यातून मुलीमध्ये तिसरा क्रमांक येऊन उपजिल्हाधिकारी हे पद मिळालेलं आहे. सर्वांना मी इथे सांगू इच्छिते, कौटुंबिक पार्श्वभूमी विशेष नव्हती, आर्थिक पाठबळ पण खूप जास्त नव्हतं आणि घरी काही एज्युकेशनचं तेवढं एन्व्हायरमेंट पण नव्हतं. कुटुंबातली पहिली ग्रॅज्युएट मुलगी मीच होते. इवन जवळच्या नातलगात पण असं कुणी नव्हतं गव्हर्नमेंट सर्वंट किंवा ग्रॅज्युएशन झालेलं जो मला गाईड करू शकतं. तरी मी स्वतःच्या बळावर इथपर्यंत आले. माझ्या सपोर्टसाठी म्हणजे मला खंबीर पाठबळ देणारे 2 व्यक्तिमत्व होते माझ्यासोबत. एक म्हणजे माझा भाऊ जो ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे आणि एक म्हणजे माझी आई जी मोल मजुरी करून जिने आम्हाला शिकवलं वाढवलं चांगले संस्कार दिले. माझ्या यशाचं बरंचसं श्रेय त्यांनाच जातं. बरंचसं म्हणण्यापेक्षा 99% त्यांनाच जातं. या यशामुळे वसीमाचे पंचकृषीतून कौतुक केलं जात आहे. गरीब परिस्थितीमधून सर्वसामान्य परिस्थितीमधून, कारण तिची आई जी आहे ती बांगड्या विकण्याचं काम करते, तिचे भाऊ जे आहेत ते अक्षरशः ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करण्याबरोबरच वसीमाला आर्थिक पाठबळ देतात आणि तिच्यामध्ये असलेली जी जिद्द आहे ती खरोखरच तिला बसू देत नव्हती. परंतु तिची जिद्द एवढी होती की ती तेवढ्यावर शांत होत नव्हती. ती आम्हाला त्यांनी त्यावेळेसच आम्हाला असं सांगितलं की मी सर एक ना एक दिवस जिल्हाधिकारी होणार आहे, कलेक्टर हे पद मी हासिल करणार आहे असं ती आम्हाला सांगत होती. यामधून तिची प्रचंड जिद्द आम्हाला दिसत होती. सुरुवातीला जेव्हा आमच्या शाळेमध्ये 11वीला तिनं ऍडमिशन घेतलं तेव्हा तिची आर्थिक परिस्थिती आमच्या समोर तिनं सांगितली. परंतु 2011 बॅचमध्ये तिनं 83% मार्क घेऊन कंधारमधून प्रथम येऊन आमच्या शाळेचा नावलौकिक केला आणि ती एवढ्यावरच थांबली नाही तर आज तिच्या माध्यमातून आमच्या शाळेचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. तिने पहिले खेत मजुरी करी, इसके बाद चुड़िया का व्यापार करी, फिर बच्चों को पढ़ाया मैं. पहले 10वीं यहाँ पे निकली मेरी बच्ची की जोशी सांगी में. फिर हम बच्ची पढ़ती बोल के हमारे को खूब खुशी हुई और पढ़ाई भी हम काम धंधा करें पढ़ा. हमने ये नहीं सोचे कि बेटी है बेटा है, कुछ भी नहीं बोले. पढ़ाए, बच्चों को बढ़ावा दिए. बच्ची की मेरी जिद थी, बच्ची मेरी पढ़ी. फिर पूना गए, MPC करे, वहाँ भी फिर STI बनी. STI बनने के बाद भी हर जिद थी मेरी बच्ची को कि मैं पढ़ के कुछ बनूंगी. तो बन गई बच्ची मेरी, आज उप जिला अधिकारी बन गई. और सबके बच्चियों भी, बच्चे लड़कियां लड़के हो सभी ऐसे बनना, ये हमारी दुआ है. और माँ बाप का नाम बड़ा करना, ये हमारी दुआ है. सब बेटा हो बेटी हो भेदभाव कोई नहीं करना चाहिए. और जो है तो स्ट्रगल सबको ही करना पड़ता है सर, वो हिसाब से हमने किए. लेकिन हमारी बहन पढ़ाई में बहुत होशियार थी, बहुत माइंडेड थी, उसके 10वीं 12वीं में परसेंटेज बहुत अच्छे थे. इसके लिए हमने उसको आगे पढ़ने का मौका दिया और हमने उसको पढ़ाया सर. बहुत खुशी है कि वो MPSC के महाराष्ट्र लोक सेवा आयोग के जो कल परसों लिए गए एग्ज़ाम में महाराष्ट्र में तीसरा नंबर आया उसका. बहुत बहुत खुशी की बात है सर हमारे लिए और बहुत खुशी है हम इससे. रिक्शा है मेरा और मैं खुद ही रिक्शा चलाता हूँ और मेरे मम्मी बैंगल्स का काम करते हैं, मेरे भाई भी रिक्शा चलाते हैं. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News नांदेड.